नितेश नारायण राणे यांच्यावर गेल्या वर्षभरापूर्वी देखील याच पद्धतीने त्यांनी ट्विट केल्यामुळे मी स्वतः गुन्हा दाखल केला होता आणि त्यावेळी त्यांनी अगदी जाहीर अशी माफी मागितलेली होती। नितेश नारायण राणे परत एकदा ही वेळ येऊ देऊ नका। नितेश नारायण राणे तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये राहता त्या मतदारसंघाच्या मतदार यादीत हिजडे येतात। भाजपाचे सगळेच नेते ज्या पद्धतीने लिंग संवेदनशीलता हरवून ज्या पद्धतीने वक्तव्य देतात तर यावरूनच जाणवतं की ही भाजपाची संस्कृती आहे का, हा संघाचा संस्कार आहे का, निष्ठा काय असेल हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हिजड्यांमध्ये येऊन राहावं लागेल। नितेश नारायण राणे यांनी काल आपल्या फेसबुक आणि ट्विटरच्या अकाउंटवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करत असताना ज्या पद्धतीने हिजड्यांचे सरदार अशा पद्धतीचा शब्द वापरलेला आहे तर महत्त्वाचं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात तुम्हाला राजकीय पवित्रा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीचे शब्द वापरू शकता। हिजड्यांचे सरदार असं म्हणत असताना नितेश नारायण राणे यांचं भान हरपलेलं दिसतंय। नितेश नारायण राणे यांच्यावर गेल्या वर्षभरापूर्वी देखील याच पद्धतीने त्यांनी ट्विट केल्यामुळे मी स्वतः गुन्हा दाखल केला होता आणि त्यावेळी त्यांनी अगदी जाहीर अशी माफी मागितलेली होती। नितेश नारायण राणे परत एकदा ही वेळ येऊ देऊ नका। हिजड्यांचा सरदार म्हणत असताना तुम्ही हिजडा या समुदायाचा अपमान करता। हिजडा समुदायाला स्वतःचा एक सांस्कृतिक असं वलय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नितेश नारायण राणे तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये राहता त्या मतदारसंघाच्या मतदार यादीत हिजडे येतात। भारतीय संविधानाने हिजडा हा शब्द आणि हिजडा या समुदायाला कायदेशीररित्या तृतीय लिंग अशी स्वतंत्र ओळख दिलेली आहे आणि स्वतंत्र ओळख दिलेली असताना अशा पद्धतीने कुठलाही एक जनसमुदाय कुठलाही घटक आपल्या वक्तव्यानी आहत होणार नाही ही आपली जबाबदारी आहे पण ही जबाबदारी मुळातच तुम्ही पाळताना दिसत नाही। हे सगळं करत असताना वारंवार ज्या पद्धतीच्या प्रक्रिया आणि कृती तुमच्या वतीने होतात भाजपाचे सगळेच नेते ज्या पद्धतीने लिंग संवेदनशीलता हरवून ज्या पद्धतीने वक्तव्य देतात तर यावरूनच जाणवतं की ही भाजपाची संस्कृती आहे का, हा संघाचा संस्कार आहे का, की समाजातला एक असा घटक की ज्याच्याकडे स्वतःचं कुठलंच असेट नाहीये, कुठल्याही प्रकारची त्याच्याकडे सामाजिक सुरक्षितता नाहीये, या सगळ्यांविषयी तुम्ही परत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात का? आमदार आहात तर भान ठेवा। नितेश नारायण राणे तुमच्या नावासमोर आदरणीय किंवा माननीय लावणे इतकी मला तरी वाटतं की तुमच्या वक्तव्यांवरून तुमची लायकी शिल्लक राहिली आहे। मला वाटतं की भाषा घसरते पण ही भाषा घसरते तर मग शठाशी शठ आणि उद्धटाशे उद्धट ही नीती आम्हालाही समजते। तुमचं राजकारण तुम्हाला काय करायचं असेल ते करा। तुमच्या राजकीय भूमिकांना आम्हाला काही घेणं देणं नाही आहे पण राजकीय भूमिका आणि राजकीय वक्तव्य करत असताना आपण भान जपायला हवं की आपण कुठल्याही एका समुदायाविषयी कुठल्याही व्यक्तीविषयी बोलत असताना त्याचा अपमान होणार नाही। विरोध आणि अपमान या दोन गोष्टींमध्ये फरक आहे पण तुमच्या कालच्या वक्तव्याने तृतीयपंथी समुदायाचा ज्याची सांस्कृतिक ओळख हिजडाही आहे तर या सर्वांचा अपमान होतोय आणि या अपमानाच्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत आणि हा गुन्हा दाखल होत नाही आणि नितेश नारायण राणे यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आत्ता यावेळी तरी आम्ही माघार घेणार नाही आहोत। तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीच्या वतीने हा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात येईल आणि याला अतिशय न्यायपूर्ण पद्धतीने हा लढा लढण्यात येईल। नितेश नारायण राणे आम्ही आमची पायरी सोडून बोलत नाही कारण पायरी काय असते हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल, निष्ठा काय असेल हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हिजड्यांमध्ये येऊन राहावं लागेल। हिजडे आपल्या घराण्याशी आपल्या गुरुसोबत अतिशय इमाने इतबारे आजन्म एकाच ठिकाणी टिकून राहतात। ते कधीही दगाफटका व दगाबाजी करत नाहीत। हे हिजड्यांचे संस्कार आहेत,
हिजड्यांचे संस्कार समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला हिजड्यांसोबत येऊन राहावं लागेल आणि तुम्ही हिजड्यांचा अपमान केलेला आहे म्हणून तुम्हाला जाहीर माफी मागावी लागेल। ती जाहीर माफी जोपर्यंत तुमच्या वतीने येत नाही तोपर्यंत तुम्हाला वारंवार या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागेल। पण यावेळी मात्र पोलीस स्टेशन आणि कायद्याच्या कचाट्यात घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही।